भाजपा पक्ष शेटजी आणि भटजीचा पक्ष म्हणून भारतात सर्वश्रुत होता, परंतु याच भाजपा पक्षात बहुजन समाजाला आणण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलंय आणि भाजपचा चेहरा बदलण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलंय. तरीही भाजपा पक्षाचे गोपीनाथ मुंडे यांचा वेळोवेळी पक्षाने अपमान केलाय. पंकजा मुंडे यांनी भाजप पक्ष सत्तेत येण्यासाठी यात्रा काढल्या आणि घरोघरी जाऊन पक्षाचा प्रचार केला. तरीही पंकजा मुंडे यांना विधान परिषद उमेदवारी नाकारल्याने म्हणजेच अपमान पार्ट टू चित्रपट अशी टीका सचिन खरात यांनी भाजपावर केली आहे. भारतीय जनता पार्टी हा पक्ष शेटजी आणि भटजीचा पक्ष म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये परिचित होता, परंतु याच पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये बहुजन समाजाला आणण्याचं काम कालकथित गोपीनाथ मुंडे यांनी केलं आणि या पक्षाचा चेहरा बदलण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं हे महाराष्ट्र राज्याला सुरक्षित आहे. परंतु ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता नव्हती, त्यावेळेस त्यांचीच मुलगी म्हणजे माननीय पंकजताई मुंडे यांनी घराघरात भारतीय जनता पार्टी पक्ष हा पोहोचवण्यासाठी अत्यंत मेहनत घेतली आणि या राज्यामध्ये त्यांनी यात्रा सुद्धा काढली होती हे महाराष्ट्र राज्याला सुरक्षित आहे. तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीने आज माननीय पंकजताई मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारलेली दिसत आहे. त्यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारणे म्हणजे हा अपमान पार्ट चित्रपटाचा पार्ट टू आहे असं स्पष्टपणे दिसत आहे.